आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। सुरुवातीलाच बातमी कर्फ्यूची। ख्रिसमस, न्यू इयर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे। त्यामुळे यंदाच्या वर्षी न्यू इयर पार्टीपासून तरुणांना वंचित राहावं लागेल। त्यासोबतच ख्रिसमस साजरं करण्यावर सुद्धा अनेक प्रकारची बंधनं असणार आहेत। त्यामुळे सोलापुरातील तरुणाईला नक्की काय वाटतंय, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे। काय नक्की आपली पहिली प्रतिक्रिया आहे, कशा पद्धतीने ह्या आदेशाकडे पाहताय तुम्ही? सरकारनं घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे। अशा परिस्थितीमध्ये वारंवार काही गोष्टी घडत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर। एकीकडे एका आमदाराचं लग्न असताना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गर्दी होते आणि बाकीच्या असंख्य गोष्टी होतात। अशा पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय हे अतिशय स्वागत महत्त्वाचं आहे। वर्षीप्रमाणे आपण सेलिब्रेशन करत असतो, न्यू इयरचं सेलिब्रेशन करत असतो। युवकांनी युवक असतील, युवती असतील, रस्त्यावर येत असतात, त्यावेळेस नव वर्षाचं स्वागत करत असतात। मी सुद्धा एक युवक आहे, मला देखील अशा गोष्टी करण्यामध्ये मला सुद्धा आनंद वाटतो। परंतु हे आलेलं संकट हे माझ्या फक्त एकट्या घरावर आलेलं नाही आहे, हे आलेलं संकट माझ्या देशावर आलेलं आहे आणि माझ्या जगावर आलेलं आहे। सामूहिक जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं पालन करणं, संवर्धन करणं आणि शासनाच्या जी काही सूचना आहेत त्याचं पालन करणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो। खरं तर स्वागत करतायत तरुणाईकडून, याचं स्वागत होत आहे। मला सांगा, दरवर्षी आपण नव्या वर्षात स्वागत करतो, त्यासाठी वेगवेगळ्या पार्ट्या आयोजित करतो, नवीन वर्ष त्याचं स्वागत असतं, यावर्षी कसं पाहता या निर्णयाकडे? नाही, अतिशय स्तुत्य असं निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी। जरा समोरचे हजारो वर्ष बघायचे, समोरचे 20-30 वर्ष बघायचे असतील तर एक वर्ष आपण घरी राहून स्वागत केलं तर काय अडचण आहे। आपल्या आणि आपल्या लोकांच्या हिताचा निर्णय आहे। जे काही राज्य शासन या कोरोनाला हरवण्यासाठी जे उपाययोजना करत आहे ते अतिशय चांगल्याप्रमाणे हाताळत आहे। ज्या चुका आधी भूतकाळामध्ये झालेल्या आहेत, ज्या चुका इतर देश करत आहे, आज तुम्ही पाहिलं असेल लंडनमध्ये वगैरे ख्रिसमसची मोठी तयारी चालू होती, त्याच्यामुळे नवीन रोग तिथं उत्पन्न झालेला आहे आणि कोरोनाचा प्रसार तिथं पुन्हा एकदा मोठ्या वेगाने वाढतो आहे। त्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी घेऊन पाहता महाराष्ट्र सरकारने जो हा निर्णय घेतलेला तो अगदी योग्य आहे असं मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। त्यामुळे सोलापूरमध्ये सर्वसाधारणपणे तरुणाईनं या नाईट कर्फ्यूचं स्वागत केल्याचं दिसत आहे। तिकडे राज्य सरकारच्या आदेशानंतर ठाण्यातही कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे। शहरातील मुख्य चौक असणाऱ्या चिंतामणी चौक, नौपाडा तसंच मुख्य बाजारपेठ या ठिकाणी ठाणे नगर पोलिसांच्याकडून नाकाबंदीसुद्धा करण्यात आली। या दरम्यान दुचाकी तसंच चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली। यामध्ये दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई करण्यात येते आहे। अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरून संचारबंदीची कठोर अंमलबजावणी होते आहे किंवा नाही याची पाहणी करताना दिसत आहेत। रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत आपण सर्व आस्थापना, विशेष करून हॉटेल्स, बार्स किंवा इतर कुठलेही जे अनावश्यक अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना आपण बंद करून घेत आहोत। तसेच नागरिकांना विशेष करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण नाकाबंदी, फिक्स पॉईंट्स, बीट मार्शल्स आणि तसेच आमच्या पेट्रोलिंग वाहनच्याद्वारे आपण त्यांना आवाहन देखील करत आहोत की विनाकारण अत्यावश्यक सेवा जसं मेडिकल किंवा हॉस्पिटल्स किंवा असे कुठले अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण कोणी घराच्या बाहेर पडू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे आणि त्याखेरीज जरी आपल्याला तसे जर दिसून आले तर आपण त्यांच्यावरती नक्कीच आपण दंडात्मक कारवाई देखील करणार आहोत। राज्य शासनाने हे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जो कर्फ्यू काढला आहे की त्या कर्फ्यूबद्दल लोकांनी त्या सहकार्य पोलिसांना भरपूर सहकार्य दिलं पाहिजे जेणेकरून आपलाही भारतात आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येऊ नये त्याकरिता लोकांनी पोलिसांना प्रशासनाला सहकार्य करणे फार गरजेचं आहे। इकडे पहिल्याच नाईट कर्फ्यूला मुंबईच्या रस्त्यांवर बऱ्यापैकी वर्दळ पाहायला मिळाले। 11 नंतर विनाकारण फिराल तर थेट वाहन जप्त होईल अशी ताकीदच पोलिसांकडून देण्यात आली। राज्याच्या अन्य शहरांमध्ये मात्र रस्त्यांवर कमी अधिक प्रमाणात वर्दळ दिसली। 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू राज्याच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये असणार आहे। अत्यावश्यक सेवा वगळता ज्यांना पास देण्यात आले त्या व्यतिरिक्त जर का तुम्ही बाहेर फिरताना दिसलात तर पोलीस तुम्हाला निश्चित हटकतील, तुमच्या वाहनावरही कारवाई होईल आणि तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल। कालची
मुंबईतली दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये रात्री 11 नंतर कर्फ्यू लावण्यात आलेला आहे। रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत। मी मुंबईतील महत्त्वाच्या दादर या मार्केटमध्ये आहे। आपणास माहिती आहे की मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचं असं मार्केट मानलं जातं ते दादरचं। इथे वेगवेगळ्या दुकानांमध्ये लोक प्रचंड गर्दी करतात आणि नेहमी इथे गर्दी असते। विशेष म्हणजे फुल मार्केट असेल, भाजी मार्केट असेल आणि इतर हॉटेल्स रात्रभर सुरू असतात। पण अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी सगळं बंद केलेलं आहे। तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या भागामध्ये लावण्यात आलेला आहे। कारण की आपणास माहीत आहे की कर्फ्यूच्या दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, अनेक ठिकाणी गैरप्रकार होण्याची शक्यता असते। यामुळे खबरदारी म्हणून बीट मार्शल्स, पोलिसांच्या व्हॅन्स या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत। पेट्रोलिंग केलं जात आहे। जी नेहमीची वर्दळ आहे रात्री 11 नंतरची तितकीशी वर्दळ आहे ही वस्तुस्थिती आहे। पण जी महत्त्वाची दुकानं इथे उशिरापर्यंत सुरू असतात, हॉटेल्स सुरू असतात, ते मात्र बंद झालेले आहेत। आता मुंबईच्या इतर भागांमध्ये सुद्धा वेगळ्या ठिकाणी काही काही ठिकाणी पेट्रोलिंगसाठी गाड्या फिरत आहेत। तसंच अनेक ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी आहे, ते देखील लक्ष देऊन ठेवत आहेत कोणते गैरप्रकार घडू नये, नियमावली पाळली जाते की नाही। अनेक भागांमध्ये परिस्थिती वेगवेगळी आहे। तुर्तास्तरी मुंबईमध्ये रात्री 11 नंतरची परिस्थिती बऱ्यापैकी पोलीस दुकानं बंद करत आहेत आणि पोलीस लोक मात्र मोठ्या प्रमाणात वावरताना बाहेर दिसत आहेत ही वस्तुस्थिती। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईत 11 नंतरनं आता कर्फ्यू करण्यात आलेला आहे, त्यामुळे अनेक भागांमध्ये नाकाबंदी लागत आहे। आपणास माहीत आहे की मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा VIP रोड मानला जातो तो मरीन ड्राईव्ह परिसर, आणि या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नाकाबंदी लागल्याचं दिसून येते। आपण पाहत आहात इथे पोलीस येणाऱ्या गाड्यांची पाहणी करतात, काही ठिकाणी काही गाड्या थांबवत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या भागांमध्ये लावण्यात आलेला आहे। गाड्यांचं प्रमाण जे आहे ते मात्र पहिला दिवस आहे, तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात गाड्या रस्त्यांवर दिसून येत आहेत। विशेष म्हणजे 11 नंतरनं अत्यावश्यक गरज आहे त्यास लोकांनी बाहेर पडणं गरजेचं आहे। पण मुंबईकरांना अद्याप कर्फ्यू किंवा याचा गांभीर्य आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। कारण की पोलिसांची नाकाबंदी जरी असली तरी वाहनांची गर्दी जी आहे ती रस्त्यावर अधिक दिसून येते। यामुळे आपण तिथे दृश्य पाहत आहे, दुचाकी स्वार आहेत, त्यांच्याकडे नेमकं कोणत्या कारणासाठी फिरत आहे, तसंच काही नेमकं कारण काय आहे फिरण्यामागे याची देखील पोलीस तपासणी करताना दिसत आहेत। तोंडावर मास्क आहे का, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडले आहात का, हे देखील पोलीस चौकशी करताना दिसत आहेत। एकूणच मुंबईकरांनीसुद्धा पुढच्या काही दिवस गांभीर्य ओळखायला हवं आहे। कोरोनाचं संकट संपलेलं नाही आहे असं वारंवार सरकार जे सांगतं आहे ते देखील समजून घेऊन रस्त्यावर रात्री विनाकारण गर्दी न केलेली गरजेची आहे।